महिन्याचं काम झालं आता एड थप्पी लावून ठेवतो व्यवस्थित या पुला तर काही काळजी नाही का सरपं काही गॅसला किती महागाई झाली हं कोडून भरायचा तो गॅस हं चला तेव्हा पहि डाळ मुगाई डाळपाय कुठली या पुरीचं लक्षच नाही अजिबात काय करीत राहते घरात हं का कुत्रे मांजरं तोंड घालतील जवळ जेव्हा तेव्हा पावा कपूर झोपेलच हे पुरी उठ ना पाय घरात एक खाक ना पायकी ती बाय सुद्धा झाडेल नाही काय दादा अगं उठ अगं मी अगं मी सरपण आणून ठेवलं आहे कशाला का का म्हणजे काय आता सायपाक पाण्याचं काही हाईक नाही नियोजन तो काय किती वाजले किती वाज पार बारा का करारखे मोबाईल मध्ये अंगा गोदडी फोनची लाईट चालू फोन चालू ह्या दादा मी रात्री तीन ला झोपले का बरे नव्हते सारखी मोबाईल पाच वाजे झोप कस की ह्या मग काय करू तुम्ही जर टीव्ही चालू करी ना बोरवत किती काय झालं टीव्हीला होत नाही तो रिचार्ज करे ना धडकाच करे ना आणून ठेवला एवढा मोठा एलईडी अगं रिचार्ज डायरेक्ट वर्षच भरले चालू नाही पा किती महिना झाला पण बंद आहे मी मोबाईल पाहते माहिती ना पण आता मी कधी पाहते नाही टीव्ही तुला माहिती चांगले म्हणून मोबाईल पाहते मी मला काही मोबाईल सारखा पाहू नये पुरी हे ती मुग पायभर बाहेर ठेवली कुत्र्या माझ्या खाली असते मग खर हे बा आणून ठेवली पाहते इड हा वरण वरणकर मस्त हा खोड मिरचीच कर वरण पाणी तुम्ही पाणी तापून गार पडत चालले पार सरपान पाहिलं का हा किती आणून ठेवले मी आज बरं ती गॅस नाही पैसे आता सरपान आणलं तेवढं तोडून कपाट काय उघड ठेवलं मग मे नाही उघडेल का ते कपाट काय मे नाही उघडेल नाही नाही असं नाही का म्हणून नाही तू होती गु मला नाही माहिती कोणा उघडले ते हा दरवाजे दोन्ही मोकळे मोकडे मग काही गेलं नाही ना दादा तर काय गेलं का तुझं पाहत तू घरात आहे ना तुम्ही तुमच्याच लक्षात राहत नाही तुम्ही कपाट उघड ठेवून जात राहते नुसते आता मी काय घरात होतो का मी पहा कामाला गेलो तुम्ही सर पण आणलं वा मा ब्रश घेऊन ये वा आता ब्रश आणायला जाऊ का मी इथं बसले बसले करी ते वा माले काटन माझी झोपच नाही झाली आता आणि मी संध्याकाळी आता नाही आता जाणार दुकानात माझे हात पाय दुख राहिले दुकानात नका जाऊ दा आता ब्रश इडायचे माझा म्हणजे आता ब्रश मी आणून देऊ ग आता दादा रे मग दादा मग म्हणताय ना नाही का पोरगी बापची लाडकी रा राहते लाडकी भाज्या तोय बघा दात घासाल की होती का मला असं काय कर नाही मला खरंच झोप नाही व्हय हा वय वय घे ब्रश व्हय पटकन आवर ब्रेश होई मला कंप्लेट एक वाजेला उठवा आता आता एकला उठू का हां मग थोडं झोपत आहे ना मग झोप पुरी झाली पाहायत ना माझी आज सुट्टी आता काय वाजतली काय रेट अभ्यास करीत नाही काय नाही ये मोबाईल मध्ये रात्री पहा का माणूस डचकून उठत त्याला काचा आवाज येत आहे का चा आवाज येतोय काल म्हणजे फोन चालू राहत गोदडीतून आतून पाहत राहते काय डचकून मग तुम्हाला दिसून म्हणून गोदडीत पाहते मी अभ्यास करते त्याच्यामध्ये मग मोबाईल वरच अभ्यास आहे ना बरे काय भारीच आहे तुम्ही तुम्ही ना द्या आता आधी टीव्हीच काय करायचं माहिती बसून द्या मग मी मोबाईल कमी वापरेल लवकर झोपत जाईल मग तू तर अभ्यासही करायचं टीव्ही मोबाईल म्हणल्या दोन्ही वस्तू म्हणल्या तू ना मला खर्चात पाडू राहील बरं का तुम्ही नुसतं आणून ठेवलाय दादा केबला केबल कापून नेली डिश घेऊन डिश बसवा पहिले त्याला त्याला केबल कापून आणि तुम्ही घर नव्हते तवा मग तुम्हाला आता सांग राही का त्याला महिना झाला मी तुम्हाला तवा सांग तुमच्याच लक्षात राहत नाही काय इथं तुम्हाला मी मागच म्हटले होते तुम्ही ऐकलंच नाही त्याला मी काय करू टीव्ही रद्दी पडल ना तो मग आता जा आणि बसून घ्या माहितीये मी बाजूच्या घरी टीव्ही पाहायला गेले त्या बाईन दरवाजा लावून घेतला तू जाते लोकांच्या जा घरी मान करमत नाही दादा करमत ब आपल्या आपल्या घरात बसायचं काही नाही काम धंदा करायचं राहायचा काही अभ्यास करायचा बोर किती करणार करून करून मान टी व्हिच करू कटाळे तुला सांगू हा करीत राहायचं टाइम टाइमपास होतो तुम्ही मला आणून द्या बरं मित्राला फोन ला तो आहे त्याला पाहतो विचारून कोण मित्र आहे तुमचा अगं तो मित्र आहे ना तो शिन्ना तालुक्यातला आहे सोळे सुळेवाडीचा कुराडी म्हणून तो तो मित्र आहे माझा तो डिश टीव्हीचा त्याच काम करीत राहतोय मग पाहतो त्याला विचारून जर येत असला तर मग करीत घेऊ करून नाही वर्षाचा तूच रिचार्ज टाकून दे चालेल ना मग तुमचा मित्र आहे तर पाहा चालेल हा कुराडे का अहो मी का तर बाबराव बोलतोय मी ते आपले ना टी प्रॉब्लेम आहे तर येऊन जा तुम्ही हा या लवकर या मग येऊ राहिले का हो येऊ राहिले येऊ राहिले काय म्हणे हो येऊन जातो म्हणून काय प्रॉब्लेम किती वेळ लागेल विचारायचा ना काय नाही कुठंतरी काम चालू आहे ते म्हणून लगेच हो ते काय करू राहिली आता लेमन टी येऊ का नको हा हा लेमन टी मला जायचंय दादा मी टाकून हा हो या नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार। ओ, विचरित, विचरित हो विचारित विचारितच चालू हो या 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 बर काय झालं टीव्ही ला टीव्ही ला नाही काय झालं आम्हाला काय ठीक आहे चालेल डिश वाचवायचं राहील तुमचं काय नाही दोन हजार रुपये मध्ये सहा महिने फ्री भेटेल तुम्हाला सगळे चॅनेल पाहायला फक्त हा फक्त सहा महिने मग आपल्याला रिचार्ज मारावं लागेल मग दोन हजार रुपये द्यायची काही डिश टाकून घ्यायची सहा महिने रिचार्जच करायचे आपल्याला फुकट भेटणार पाहायला दादा एट लिस्ट त्यांनी आपल्याला दोन महिने एक्स्ट्रा द्यायला पाहिजे सहा महिने जसे असेल कंपनीचं तसं ते देऊ राहिले आपल्याला सहा महिने तुम्हाला कमीच वाटत आहे म्हणजे काका तुम्ही चहा पाणी घेणार का घेऊन ना आले नाही चहा पाणी ना घेऊन आलो मी तर हॉटेल मध्ये नाश्ता केला दा तुम्ही त्यांना विचारा ना म्हणजे कोणत्या कंपनीचं आहे काय का मी विचारू तूच तुला माहिती मला काय माहिती आहे काही काका तुमची कोणत्या कंपनीची डिश आपल्या का डिश्टी वीची डिश आहे डिश टीव्ही हो आणि त्याला चॅनल किती त्याच्यामध्ये चॅनल तुम्हाला मराठीचे टूट तु, तु, पूर्ण चॅनल भेटतील जी सिनेमा पाहायला भेटल क्रिकेटचे चॅनल पाहायला भेटल आणि स्टार गोल मॅक्स हे तुम्ही जे आहे तुमचे सिरियल चॅनल ते पूर्ण पाहायला भेटेल तुम्हाला नाही आमच्याकडे जास्त आहे ना, ना मराठी साऊथ चे मराठी आणि साऊथ चे पण भेटतील तुम्हाला हा मग तेच आणि कि, किती रुपये चॅनल पडतो आम्हाला तो तुम्हाला काही चॅनल आहे आठ रुपयाला आहे काही आहे दोन रुपयाला चॅनल आहे काही पन्नास पैशाला चॅनल आहे मग पन्नास पैसे आले परवडत्या दादा हा तुला जसं लागेल परवडणार तुम्हाला वर्षाचं रिचार्ज जर केला तर पंधराशे नव्याण्णव रुपयाचा रिचार्ज जर केला तुम्हाला वर्षभर रिचार्ज मारायची गरज नाही सगळे चॅनलवरून मराठी चॅनल आणि जी चा पॅकेज मग परवडते दादा मग मी तुला तेच म्हणतोय तुम्हाला तशी चॅनल लिस्ट दाखव हे बघा ही पूर्ण लिस्ट आहे तुम्हाला पाहिजे ते चॅनल तुम्ही चॉईस करू शकता हो प्रत्येक घरोघरी घरी जातो माझी होम सर्व्हिस राहते डायरेक्ट मी ज्यांनी कॉल केला मी त्यांच्या घरी जात असतो मी सिन्नर तालुका निफाड तालुका कुठं पण आपल्याला कुठं पण ऑर्डर येऊ आपण करत असतो असं जिल्हा हो नाशिक जिल्हा पूर्ण माझ्याकडे दिवसात तुम्ही किती दिवसात मी तीस पस्तीस डिशचं कनेक्शन देत राहतो चांगलं कंपनीचे माणसं आपण हाच पॅक मारू म्हणजे बघ येत सगळे बजेट मध्ये बजेट सिरीज बजेट हेच बसू आपण काका याच्यामध्ये सर्वात भारी आणि रॉयल पॅक कोणता याच्यामध्ये सर्वात भारता रॉयल वर्ल्ड पॅक आहे मराठी पॅकेज सगळ्यात मोठा पॅकेज आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही जर जर स्वस्त घेतलं तर तुम्ही नव्याण्णव रुपयाचा रिचार्ज जर केला ना तुम्हाला पाहिजे ते तुम्ही चॅनल ऍड पण करू शकता तुम्हाला स्वस्त एकदम मध्ये सगळ्यात का आणि एकदम टॉप वाला तुम्हाला मग हा आहे रॉयल सिरीज भेटेल तुम्हाला हा त्याच्यामध्ये ऑल चॅनल एच डी भेटेल तुम्हाला आणि क्वालिटी पण एकदम बेस्ट क्वालिटी भेटेल असं दादा मग मारू आपण कोणता साडेतीनशे वाला साडेतीनशे आला हा साडेतीनशे रुपये रोज रो, रोज ओ रोज नाही काका साडेतीनशे रुपये रुप रुप महिना माई महिना महिना हा महिना परवडत मला साडेतीनशे रुपये तू का काय काय काढते काय मागाल पुरी अहो दादा कसं काय परवडत नाही सहा त्यातला पाय सहा त्यातला पॅक शे पन्नास रुपये आला नव्वद रुपये आला कोणता असेल तो पाय

दर महिन्याला बरं आम्हाला हा नवीन पॅक मारून द्या आणि जर नाही मारला तुम्ही जर आता ऐ कानपूच केले ना मी त्या मावश्याच्या घरी जाऊन जाऊ बसत जाईल किती तुला काढून देते मग ते दरवाजा लावून ना हां मग मी केली की तू पाहीन फिर हां बरं मारी तर बाय आता तर नव्या ना तो पैसा मारी हा बरं हा मारा यश टीचा बरं ठीक आहे चालेल बरं हा पॅक मारा आणि डिश टी फिट करून द्या बर बर आता मी ना एक शेजाराचं आणले ते सायका मध्ये फिट करायचंय ते झालं का तुमच्याकडे उद्या सकाळी आलं तर का तुम्ही आता घेऊन मी चालल आणलं पण आता दुसरी ऑर्डर होती ना त्याच्यासाठी नाही आणले आम्हाला आताच लागत होता मग तुम्हाला थोडा टाइम थांबायला लागेल मग तरी टाइम लागेल तरी एक दोन तास थांबाय लागल मला काही नाही दरम्यान काम आवरत आहे का तुम्ही पैसे फिटिंग झाल्यावर पैसे द्यायचे मी तुमच्या बरोबर आला असतो ना लगे बरं चला ना मग काय प्रॉब्लेम नाही चला बरं लगेच घेऊन चला लगेच घेऊन येतो चला, चला एप्री तो कांदा डावर तुला लगेच एक तास टीव्ही चालू करतो तो आवरून घे जे आवरू पो भाजी काय करू भाजी करा काय तिला सुक बटाटा कर तुम्ही इथे मला मुख कर बरं मग काय कर वारण्याची मस्त फोड मिरची कोथंबीर घालू हा फोड नाही चांगली चला येऊ घेऊन लगेच बॅग घेऊ का माहिती बरं बरं तुमच्या वस्तू कसं केली आली काय पडलं पाहतो नाही ते द्या चॅनल दाखवायला लागेल ना आम्हाला का हो तुम्हाला दाखवायला दादा लवकर या बार काय दादा लवकर या बर का आता झालं आज तरी देव पावला का दादाच्या डोक्यात तुझ्याड पाडला थोडासा दिसतरी बसून घ्या म्हटलं बरं झालं आता गेले नाहीतरीक्षा झाचे कुचके लोक